आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून. एमआयडीसी भरती परीक्षेमध्ये घोळ झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलेला आहे. काळ्या यादीमध्ये असलेल्या अपटेक कंपनीवर सरकार मेहरबान का असा सवालही उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर 21 जानेवारी 2021 शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन घ्यावा असा निर्णय आहे. मात्र ऐनवेळी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यामुळे ही परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. यंदा ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहेत. 18 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये परीक्षा होणार असून ओरल आणि प्रॅक्टिकल परीक्षाही ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत, तर लेखी परीक्षा या एमसीक्यू पद्धतीनं घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना 40 पैकी 35 प्रश्न सोडवणं बंधनकारक असेल. राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी महिनाभरापासून संपाचा हत्यार उगारणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा आज अखेरचा दिवस आहे. सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. संपकाळात निलंबित झालेले कर्मचारी उद्यापर्यंत कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा हा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय. नाशिकमध्ये आज पुन्हा एसटीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. औरंगाबाद नाक्यावर असलेल्या नाशिक येवला एसटीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सुदैवानं या दगडफेकीत कोणालाही इजा झाली नाही, मात्र एसटीची काच फुटली आहे. कालही इंदिरानगर परिसरात नाशिक कसारा बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती. बुलडाणा शहरातील मिर्झानगरमधील अतिक्रमणावर पालिकेनं बुलडोझर चालवलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर नगरपालिकेनं हे अतिक्रमण हटवलंय. नगरपालिकेच्या भूखंडावर काही संस्था आणि काही लोकांनी अतिक्रमण केल्यासंदर्भात कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगानं 15 डिसेंबरपूर्वी हे अतिक्रमण काढून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं नगरपालिकेला दिले होते. कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नगरपालिकेनं या अतिक्रमणावर बुलडोझर चालवत अतिक्रमण हटवलंय. मुंबईतील एमआयएमच्या रॅलीचं आयोजन करणाऱ्या 5 आयोजकांवर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे. शासकीय आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिलेली आहे. साबरशाह, नदीम शेख, एमडी नसरुल्ला गाजी, मोहम्मद अन्सारी, अब्दुल रौफ खान यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. ओवेसींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजाची दिशाभूल करू नये असा आरोप मराठा आरक्षण समितीचे आबा पाटील यांनी केलेला आहे. दरम्यान ओवेसींना आरक्षण मागायचं असेल तर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात मुद्दा मांडावा, मात्र घटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत नाही, ते जातीच्या आधारावर मिळतं असं ते म्हणाले. बुलडाण्यातील संग्रामपूरमधील घरांच्या पाट्या सध्या चर्चेचा विषय ठरतोय. घरात कोणताही राजकीय पक्षानं मत मागण्यासाठी येऊ नये अशा पाटा ओबीसी समाजातील बांधवांनी घरांवर लावलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं ग्रामस्थ संतापलेत, त्यामुळे आगामी पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरावर पोस्टर झळकावले. आरक्षण मिळत नाही तोवर मतदान करणार नाही अशी भूमिका ओबीसींनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाउंट थोड्या वेळासाठी हॅक झाल्याची माहिती पीएमओनं दिली आहे. तसंच या प्रकाराची तक्रार तात्काळ ट्विटरकडे करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरनं क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करण्यात आलं होतं. या ट्विटनंतर तात्काळ कारवाई करत ते ट्विट हटवण्यात आलंय. तसंच हॅक झालेल्या काळातील ट्विटकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद सध्या सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारा बॅनर थेट मुंबई नरिमन पॉईंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलेला आहे. या बॅनरवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना तमाशातील नाचाच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. प्रवीण दरेकरांवर कारवाई झालीच पाहिजे. प्रवीण दरेकरांनी मुंबई बँकेच्या उमेदवारी अर्जात खोटी माहिती सादर केल्याचा आम आदमी पक्षानं आरोप केलेला आहे. त्यातच आम आदमी पक्षानं दरेकरांविरोधात ट्विटरवर मोहीम सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला जमा केलेल्या कागदपत्रांची प्रवीण दरेकरांनी स्वतःच प्राथमिक उत्पन्नाचं साधन उद्योग असं नमूद केलेलं आहे. तर बँकेच्या मतदान यादीत मजूर सभासदत्व दाखवल्याचा आपचा आरोप आहे.
अहमदनगरच्या श्रीगोंदा इथल्या कोर्टाने समाजासमोर नवा आदर्श उभा केलेला आहे. मुलगा वेगळा राहायला गेल्यामुळे एका वृद्ध दाम्पत्याची दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत झाली. पोटगीसाठी या दाम्पत्याने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने मुलगा आणि आई वडिलांचं समुपदेशन करून समेट घडवून आणलाय. त्यानंतर मुलानं वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्याची कबुली न्यायाधीशांना दिली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या दरांमध्ये आणखी 3 ते 4 रुपयांची घटना होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. गेल्या एका महिन्यात खाद्यतेलाचे दर प्रतिकिलोला 8 ते 10 रुपयांनी कमी झालेत. केंद्र सरकारनं खाद्यतेलावर आयात शुल्क कमी केलेले आहेत. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचं उत्पादन वाढत असल्यामुळं खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. सोलापुरातील पेट्रोल पंप, बँक, वाईन शॉप, मॉल्स, शासकीय कार्यालयांमध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्या व्यक्तींनाच यापुढे प्रवेश मिळणार आहे. याची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या विरोधात सोलापूर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. लसींचे 2 डोस घेतलेल्यांना सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. पनवेल महापालिकेनं खासगी रुग्णालयांना दणका दिलेला आहे. शहरातील 240 रुग्णालयांना महापालिकेनं नोटीस पाठवून सेवांचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. खासगी रुग्णालयांकडून निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिकचे दर आकारत असल्याची तक्रार होती. त्यानंतर महापालिकेनं सर्व रुग्णालयांना नोटीस पाठवली असून सर्व सेवांचे दर रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या एका कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री खासगी बसचा अपघात झालेला आहे. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर खासगी बसनं बोरघाटात सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली. या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवळून ट्रॅक्टर आणि लक्झरी बसला भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 10 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर सध्या बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर इथल्या चेरपोली पोलीस चौकीजवळ अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय. रात्री जेवण झाल्यानंतर निळकंठ अपार्टमेंटमध्ये राहणारे कुटुंबीय शतपावलीसाठी निघाले होते. नाशिक मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या चेरपोलीजवळ एका वाहनाची धडक बसून त्या दोघांचाही मृत्यू झालाय. सोलापूरमध्ये सराफा दुकान फोडणाऱ्या जालना येथील चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे. चोरट्यांकडून 10 किलो 348 ग्राम चांदीसह 8,70,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला यश आलंय. आणि यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही.